नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे, ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट. राज्यातील 21 ऑक्टोबरपर्यंतची आपण पावसाची अपडेट बघणार आहे. राज्यामध्ये जे आहे 14 तारखेपर्यंत काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. त्याच्यानंतर 15 व 16 तारखेला राज्यामध्ये हा पाऊस उघडलेला असेल. 17 तारखेपासून पुन्हा जोरदार पाऊस असा त्या ठिकाणी जे आहे राज्यामध्ये सक्रिय होणार आहे आणि हा पाऊस 21 ऑक्टोबरपर्यंत राज्यामध्ये कायम असणार आहे. तर नेमका हा पाऊस जो आहे तो कोणत्या भागामध्ये असेल, कोणत्या भागामध्ये याची तीव्रता अतिशय मुसळधार राहणार आहे, कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा, तर कोणत्या भागामध्ये पावसाचं वातावरण हे जे आहे स्वच्छ राहील, कुठंच पाऊस त्या ठिकाणी होणार नाही, याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज आणि शेतकऱ्यांना केलेले त्यांनी आवाहन हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहे, ऐकून घेणार आहे. आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तो सुद्धा सविस्तरपणे जाणून घेणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल, तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील ते तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर राज्यामध्ये जे आहे आपल्याला त्या ठिकाणी 12 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत पावसाचा जो सर्वाधिक जोर आहे तो उत्तर महाराष्ट्र, त्यानंतर विदर्भातील काही भाग, पश्चिम विदर्भातील काही भाग व पूर्व विदर्भातील काही भाग या भागामध्ये बघायला मिळणार आहे. जास्त करून हा पाऊस जो आहे तो महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागामध्ये जास्त करून बघायला मिळेल. म्हणजेच की उत्तर महाराष्ट्राचा पूर्वेकडील भाग झाला, विदर्भाचा भाग झाला, या भागामध्ये ही पावसाची सक्रियता असणार आहे. आणि त्या पुढचा जो पाऊस असेल म्हणजेच की 15 व 16 तारखेला थोडी पावसाची उघडीक राहणार आहे आणि त्याच्यानंतर 17 ऑक्टोबरला परत पावसाची सक्रियता त्या ठिकाणी असणार आहे, जोरदार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी असणार आहे. 17 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबरपर्यंतची जी पावसाची सक्रियता आहे ती आपल्याला जी बघायला मिळणार आहे ती म्हणजे मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकणपट्टी आणि मराठवाड्याचा काही भाग, या भागामध्ये ही पावसाची सक्रियता बघायला मिळेल. म्हणजे 17 तारखेपासून 21 तारखेपर्यंतचा पाऊस हा महाराष्ट्राच्या पश्चिमी भागामध्ये जास्त करून पडताना दिसून येईल. तर अशा प्रकारे जे आहे ते पाऊस या ठिकाणी राज्यामध्ये असणार आहे. 12 ते 15 ऑक्टोबरपर्यंतचा पाऊस हा महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागात पडेल आणि 17 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबरपर्यंतचा पाऊस हा महाराष्ट्राच्या पश्चिमी भागाकडे पडणार आहे. आता यामध्ये आपण एकेका भागाची सविस्तर माहितीसुद्धा जाणून घेणार आहे. यामध्ये जर आपण विदर्भाचा विचार केला तर पूर्व विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये पावसाची सक्रियता जी आहे ती आपल्याला 12, 13, 14, 15 या तारखेदरम्यान बघायला मिळणार आहे. अनेक ठिकाणी जे आहे ढगाळ वातावरण हे संपूर्ण जे आहे चारही दिवस त्या ठिकाणी सक्रिय राहील. पावसाची मध्यम स्वरूपाची सक्रियता या भागांमध्ये बघायला मिळणार आहे. अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस नसेल, मात्र मध्यम स्वरूपाची पावसाची सक्रियता ही असणार आहे. त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये देखील आपल्याला अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, जळगाव, जामोद, संग्रामपूर, तेल्हारा, शेगाव, खामगाव, नांदुरा हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये देखील पावसाची सक्रियता जी आहे आपल्याला 13, 14, 15 तारखेला पावसाचा जोर कमी झालेला असेल. 13 व 14 तारखेला मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता जी आहे ती या भागामध्ये वर्तवण्यात येत आहे. ढगाळ वातावरण या ठिकाणी सक्रिय असणार आहे. त्यानंतरचा जो भाग आहे तो मराठवाड्याचा, त्यामध्ये आपल्याला हिंगोली, परभणी, नांदेड, त्यानंतर धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये आपल्याला पावसाची जी सक्रियता आहे ती अत्यंत मध्यम स्वरूपाची राहणार आहे. अतिशय मोठा पाऊस त्या ठिकाणी नसेल, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसेल, तर काही ठिकाणी मात्र पावसाची नुसती रिमझिम आपल्याला बघायला मिळेल. ही पावसाची सक्रियता जी आहे आपल्याला ती जास्त करून जे आहे 17 तारखेनंतर बघायला मिळणार आहे, 17 ऑक्टोबरनंतर. त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे मध्य महाराष्ट्राचा, मध्य महाराष्ट्रामध्ये 17, सांगली, 16, कोल्हापूर, पंढरपूर या भागामध्ये 17 तारखेच्या सायंकाळपासून त्या ठिकाणी वातावरण निर्मितीला सुरुवात होईल. ढगाळ वातावरण सक्रिय असेल. 18, 19, 20, 21 या तारखांदरम्यान अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो या भागामध्ये बरसेल.
कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड या भागामध्ये देखील 17 ते 21 ऑक्टोबर दरम्यान अतिशय जोरदार पाऊस त्या ठिकाणी होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व नगरचा जो भाग आहे या भागामध्ये देखील जोरदार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो या दरम्यान बरसणार आहे. आणि मुंबई, ठाणे, पालघर परिसरामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची सक्रियता राहणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर या परिसरामध्ये जास्त करून आपल्याला 19-20 तारखेदरम्यान पावसाची सक्रियता बघायला मिळेल. त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वरचा हा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला पावसाची सक्रियता 17-18 तारखेदरम्यान 2 दिवसांमध्ये बघायला मिळेल. 2 दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता या भागामध्ये वर्तवण्यात येत आहे. त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा जो पूर्वेकडील भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला धुळे, नंदुरबार, जळगाव, खान्देश, भुसावळ हा जो संपूर्ण भाग येतो, शिक्रापूर हा या भागामध्ये पावसाची जी सक्रियता आहे ती अत्यल्प कमी असणार आहे. पावसाची सक्रियता जी आपल्याला बघायला मिळेल ती म्हणजे 13-14-15 या तारखेदरम्यान बघायला मिळू शकते. 17 जी पावसाची सक्रियता आहे ती या भागामध्ये जास्त करून नसणार आहे. उगाच त्या ठिकाणी रिमझिम अशा प्रकारचा पाऊस होऊ शकतो, मात्र मोठा पाऊस कुठंच वर्तवण्यात येत नाही. तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये पावसाची अपडेट असणार आहे. 21 ऑक्टोबरपर्यंतची पावसाची अपडेट आपण बघितली आहे. 12 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबरपर्यंतची संपूर्ण पावसाची अपडेट या ठिकाणी सविस्तरपणे आपण जाणून घेतलेली आहे. तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील. चला तर आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत, नवीन हवामानाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.